27 ऑगस्ट 2016 काहीद या परदेशच्या भागामध्ये गौरीचे वडील घरातील कोणाशीच बोलत नाहीत. कारण असतं गौरी आणि शिव यांचं एकत्रित येणं. गौरी आपल्या वडिलांना विनवणी करते, मात्र तिचे वडील तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. दुसरीकडे शिव देखील नाराज असल्याचं पाहायला मिळालं. निशा गौरीला घालून पाडून बोलण्याची एकही संधी सोडत नाही. शिव आणि गौरी यांच्याबद्दल सोसायटीमधील लोक कशा पद्धतीनं चर्चा करतायत हे ती गौरी आणि तिच्या आईला ऐकून दाखवते. मात्र गौरीची आई तिला काहीच बोलत नाही आणि निशा दोघींचा अपमान करून निघून जाते. सोसायटीमधील लोक गौरी आणि शिव बद्दल जेव्हा उलटसुलट चर्चा सुरू करतात त्यावेळी गौरीच्या वडिलांना स्वतःचीच लाज वाटू लागते. त्याचवेळी आपल्यामुळे आई वडिलांना होत असलेल्या त्रासाबद्दल गौरी वडिलांची पुन्हा एकदा माफी मागते. गौरीचे वडील गौरीला माफ करू शकतील का? शिव आणि गौरी यांच्या प्रेमाचा स्वीकार गौरी आणि शिवच्या घरातील मंडळी करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. या प्रोग्रामचे हायलाइट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. हाय, मी सचित पाटील. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी.